्टर एट डिव्हिजिबिलिटी हे आपण बघणार आहोत आता डिव्हिजिबल नंबर आहे किंवा नाही जसं आपण प्रत्येक नंबरनं आता इथं जसं दो टू डिव्हिजन्स आपल्याला दिलेले आहेत टूने आपण फोर्टी वनला डिवाईड करणार आणि टूने सेवन्टी एटला डिवाइड करणार आता न फोर्टी वनला देव्हा डिवाइड करू आपण टू टू जा फोर फोर मायनस फोर झिरो मग नेक्स्ट आपण जो वन आहे तो आपण खाली घेतला आता टूच्या टू ना वनला डिवाईड होत नाही म्हणजेच झिरो ना डिवाईड होते टू झिरो जा झिरो आणि रिमाइंडर राहिला वन त्यानंतर आपण ही सेकंड डिव्हिजन करून बघू टू थ्री जा सिक्स सेवनमधून सिक्स मायनस वन नंतर हा जो एट आहे तो आपण खाली घेतला टू नाईन झा एटीन आता आपण दोन्ही डिव्हिजन्समध्ये जर बघितलं रिमाइंडर तर इथं जो रिमाइंडर आहे हा रिमाइंडर वन आहे डिव्हिजन केल्यानंतर आणि इथं जो रिमाइंडर आला तो झिरो आला आता डिव्हाइड जो आहे म्हणजे त्याचा अर्थ काय तर सेवन्टी एट इज डिव्हिजिबल बाय टू आपण सेवन्टी एट डिव्हिजिबल आहे टू न असं केव्हा म्हणतो तर जेव्हा रिमाइंडर झिरो येतो तेव्हा आपण तो नंबर डिव्हिजिबल आहे असं म्हणतो म्हणजे त्याचा अर्थ काय फोर्टी वन इज नॉट डिव्हिजिबल बाय टू कारण रिमाइंडर झिरो नाही आला तर अशा प्रकारे आपण एखादा नंबर एखाद्या संख्येनं डिव्हिजिबल आहे किंवा नाही हे आपण असं डिवाइड न करता जसं आपण घरी आई भात शिजल्यानंतर भात शिजला की नाही हे पूर्ण खाऊन नाही बघत तर त्यामधील एक दाणा दाबून तो शिजले की नाही त्याची परीक्षा जशी करते तशा प्रकारेच आपल्या ह्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत की ज्यामध्ये आपल्याला असं पूर्ण डिव्हिजन न करता सुद्धा आपल्याला समजतं की आप हा नंबर डिव्हिजिबल आहे किंवा नाही आणि अशा प्रकारे डिव्हिजिबिलिटी ज्या टेस्ट आहेत टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी ह्या आपल्याला बघायच्या आहेत ज्या आपण रिवाईज करायच्या आहेत मागच्या वर्षी आपण बघितल्या होत्या जसं टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय टू आता टूची टेस्ट काय इफ देअर इज झिरो टू फोर सिक्स ऑर एट इन द युनिट्स प्लेस युनिट प्लेसमध्ये झिरो टू फोर सिक्स एट यापैकी कोणताही डिजिट असेल तर नंबर इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय टू एक्झॅक्टली मिन्स रिमाइंडर इज झिरो म्हणजे आपण इथं एक्झाम्पल लिहिताना आपण याच्यामध्ये जसं थ्री हंड्रेड फिफ्टी आता यामध्ये युनिट प्लेसला झिरो आहे त्यानंतर फोर थाउजंड टू हंड्रेड नाईंटी एट आता यामध्ये युनिट प्लेसला एट आहे किंवा सेवन हंड्रेड ट्वेंटी सिक्स हा नंबर आहे यामध्ये युनिट प्लेसला सिक्स आहे त्यानंतर नाईन हंड्रेड ट्वेंटी फोर युनिट प्लेसला फोर आहे त्यानंतर आपण युनिट प्लेसला इथं टू आहे टू हंड्रेड फिफ्टी टूमध्ये म्हणजे अशा प्रकारे युनिट प्लेसला झिरो टू फोर सिक्स एट म्हणजे यापैकी कोणतंही एक डिजिट जर युनिट प्लेसला येत असेल तर तो नंबर डिव्हिजिबल आहे म्हणजे त्याचा अर्थ काय तर टू न कोणते अशा कोणत्याही नंबरला जर डिव्हाइड केलं तर रिमाइंडर झिरो येतो त्यानंतर टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय फाईव्ह आता फाईव्हची डिव्हिजिबिलिटी काय म्हणते एनी नंबर विथ फायू ऑर झिरो इन द युनिट्स प्लेस म्हणजे युनिट प्लेसला जर झिरो किंवा फाईव्ह यापैकी कोणता एक डिजिट असेल तर तो नंबर मग ती किती अंकी संख्या असू द्या जसं आपण इथं फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह लिहिले आता यामध्ये फाईव्ह युनिट प्लेसला आहे त्याच्यामुळे हा फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह जो आहे हा डिव्हिजिबल आहे फाईव्हनं टू थ्री फायू नाईन झिरो म्हणजेच ट्वेंटी थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड नाईन्टी आता हा जो नंबर या मदे आहे यामध्ये युनिट प्लेसला झिरो आहे म्हणजे ज्या नंबरच्या युनिट प्लेसला फाईव्ह किंवा झिरो यापैकी कोणताही एक डिजिट आला असेल तर तो नंबर न डिविजिबल आहे म्हणजे आपल्याला आता एवढ्या नंबरला जर डिवाईड करून बघतो म्हटलं तर खूप वेळ जातो म्हणजे आपल्याला तो नंबर बघितल्यानंतर फक्त आपण आपल्याला लक्षात हे ठेवायचं आहे की टूची टेस्ट म्हटलं म्हणजे युनिट प्लेसला कोणता डिजिट लागेल तर झिरो टू फोर सिक्स एट एवढं जर आपल्याला माहीत असेल तर आपण तो नंबर डिव्हिजिबल आहे की नाही सांगू शकू त्याचप्रमाणे फाईव्हच्या टेस्टमध्ये आपल्याला युनिट प्लेसला झिरो फाईव्ह आहे का तर तो नंबर फाईव्हने डिव्हिजिबल आहे अन्यथा तो डिव्हिजिबल नाही तसंच टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय फाईव्ह एनी नंबर दॅट हॅज झिरो इन द युनिट्स प्लेट्स म्हणजे युनिट प्लेसला झिरो जसं आपण इथं कितीही डिजिट ली लेट आता इथं ट्वेंटी थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी यामध्ये युनिट प्लेसला झिरो आहे म्हणजेच कोणत्याही नंबरच्या युनिट प्लेसला झिरो हा डिजिट असेल तर तो नंबर टेननं डिव्हिजिबल आहे हे आपण फिफ्थ क्लासमध्ये रिव्हिजन म्हणजे फिफ्थ क्लासमध्ये आपण शिकलो जाऊ तर या याला आपण रिवाईज करायचं आहे तर अशा प्रकारे डिव्हिजिबिलिटी बाय टू डिव्हि डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय फायव्ह आणि टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय टेन अशा थ्री आपण टेस्ट केलेल्या आहेत बघितल्या आणि यानंतर आपल्याला त्यामध्ये एक असा क्वेश्चन दिलेला आहे की रीड द नंबर्स गिवन बिलो विच ऑफ दीज आर डिव्हिजिबल बाय टू फाईव्ह ऑर टेन हे नंबर दिलेले आहेत वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह थ्री हंड्रेड सिक्स्टी फोर फोर हंड्रेड सेवन्टी फाईव्ह हे नंबर दिलेले आहेत एट हंड्रेड एट थाउजंड सेवन हंड्रेड टेन अशा प्रकारे आपल्याला जे नंबर दिलेले आहेत आता यामधले आपल्याला शोधून डिव्हिजिबल बाय टू आता यामधले कोणते नंबर डिव्हिजिबल बाय टू आहेत तर आपल्याला त्यासाठी प्रत्येक वेळाला आपल्या जेव्हा आपण डिव्हिजिबल बाय टू तेव्हा प्रत्येक वेळाला आपल्या डोक्या मनामध्ये हा विचार आणायचा की युनिट प्लेसला झिरो टू फोर सिक्स एट आहे का युनिट प्लेसला झिरो टू फोर सिक्स फोर आहे म्हणजे हा नंबर टूनं डिव्हिजिबल आहे मग इथं तो लिहायचा मग पुन्हा असं टूनं जे डिव्हिजिबल आहे ते नंबर शोधून यापुढे लिहायचे मग डिव्हिजिबल बाय फाईव्ह तर युनिट प्लेसला झिरो आहे का युनिट प्लेसला फाईव्ह आहे का मग जो असेल तर तो नंबर फाईव्ह न डिव्हिजिबल म्हणजे आपण असं जेव्हा प्रॅक्टिस करू तर आपल्या ज्या टेस्ट आहेत त्या आपल्या लर्न होऊन जातील तर अशा प्रकारे आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट ज्या आहेत बाय टू फाईव्ह अँड टेन ह्या तीन बघितल्या